सुशीला पैकिंग स्क्रबर। सुशीला स्क्रबर खरीदी करो एक बार, बर्तन चमकाओ बार बार। आमच्याकडे उत्तम प्रकारच्या भांड्यांच्या घसण्या होलसेल दरात मिळतील। संपर्क किरण भालेराव, मोबाईल नंबर 9960075556। पत्ता सोनल जनरल स्टोर, जुना सरकारी दवाखाना शेजारी, नांदगाव। नांदगाव तालुक्यातील टाकडी येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या शेतातील विहिरीत दोन फणस जातीचे विषारी साप आढळले। अंबादास पवार यांनी सर्पमित्र मंगेश आहेर व सागर विस्पुते यांना पाचारण केले। विहिरीतून सर्पमित्र यांनी दोन्ही सापांना सुरक्षित बाहेर काढून वन विभागात नोंद करून हे साप जंगलात सोडले। सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे आता घोणस जातीचा विषारी सापाचा मानवी वस्तीत पाहुणचार होण्यास सुरुवात झाली आहे। त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील लोक हे कोणतेही काम करताना आजूबाजूची जागा तपासून घेत नाही। घोणस साप हे थंडीमुळे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येत असतात। साप मारणे हा योग्य पर्याय नाही। घराजवळ साप येऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती सर्पमित्र यांनी दिली आहे। आपण परिसर स्वच्छ ठेवावे, त्याच पद्धतीने घरामध्ये उंदीर होणार नाही याची काळजी घ्यावी। घरातील आजूबाजूचे बिल पूर्णपणे गुंजावेत। घरातील दरवाजा व खिडकीतून साप आत येण्यासाठी झाडाची फांदी असेल तर ती तोडावी। सरून बसू शकतील असे ठिकाणे नष्ट करावी। साप जर घरात आला तर काय करावे, त्याच पद्धतीने साप घरात आला तर गोंधळ न करता शांतपणे सापाचा हालचालीवर दुरून लक्ष ठेवावे। अनुभवी सर्पमित्राला फोन करून बोलवावे। त्याच पद्धतीने साप विषारी असो की बिनविषारू साप पकडण्याचे धाडस करू नये। त्याच पद्धतीने साप लहान असो किंवा मोठा त्याला डिवचू नये। सर्पमित्र यांचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन सर्पमित्र यांनी केले आहे। प्रबंधुनीसाठी किरण काळे, नांदगाव। देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूल देवळा, तसेच एकता मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालेगाव, तसेच कळवण मोटर ड्रायव्हिंग स्कूल कळवण। आरटीओ ऍडवायझर व वाहन इन्शुरन्स एजंट प्रोप्रायटर दिनेश सुरंशी 9897408 02। इंडियन ट्रेन्स कंप्लीट फॅमिली फुटवेअर, गगनगिरी कॉम्प्लेक्स, एकात्मता चौक, कॅम्प रोड, मालेगाव।